रायगड, भंडारा, गोंदिया व नागपूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 24, 25 व 26 तारखेला तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या संपूर्ण भागात 25 व 26 तारखेच्या जवळपास मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नमस्कार. आज कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होऊन ते चक्रीय स्थितीमध्ये आहे व ते पश्चिम झारखंड आणि लगतच्या भागावर आहे. एक कमी दाबाची पट्टी म्हणजे रेषा सिक्कीम ते दक्षिण महाराष्ट्रपर्यंत जात आहे, त्यामुळे हवामानाचा अंदाज अशा प्रकारे असेल. येत्या 48 तासामध्ये राज्यात मान्सून सक्रिय ते अतिसक्रिय असेल. रायगड, भंडारा, गोंदिया व नागपूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे या भागात ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. तसेच राज्यात उर्वरित भागामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिलेला आहे. त्यानंतर म्हणजे 24, 25 व 26 तारखेला तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच राज्याच्या संपूर्ण भागात 25 व 26 तारखेच्या जवळपास मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या गणेशोत्सव चालू आहे, या काळात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे सोबत छत्री न्यायला विसरू नये. पुणे व आजूबाजूच्या परिसरात आकाश मुख्यतः ढगाळ राहून हलक्या ते अतिहलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 25, 26 व 27 तारखेला तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. वेदर अपडेट्ससाठी कृपया वेळोवेळी आमच्या वेबसाईटला भेट द्या. धन्यवाद.